फ्रेंड्स, माय नेम इज प्रोफेसर आर जे कोडुलकर, वर्किंग इंडिकेटर यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक इचलकरंजी। आपला सब्जेक्ट आहे क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लैंग्वेज, ज्याच्यामधला आपला फर्स्ट युनिट चालू आहे। ठीक आहे, तर आपण मागच्या लेक्चरला जावा स्क्रिप्ट, ॲक्च्युअल जावा म्हणजे काय हे बघितलेलं होतं। आता आपण ह्या लेक्चरमध्ये नेक्स्ट पॉइंट बघणार आहे, जो आहे ॲक्च्युअल आपला सिलेबस स्टार्ट झालेला आहे। ठीक आहे, तर त्या सिलेबस वाईज आता पहिला पॉइंट आहे तो आहे त्यामध्ये कोणकोणते पॉइंट कवर करणार आहे हे पहिला बघूया। आपण बघणार आहे फीचर्स ऑफ अ जावास्क्रिप्ट, ऑब्जेक्ट नेम, प्रॉपर्टी, मेथड्स, डॉट सिंटॅक्स बघणार आहे, मेन इव्हेंट बघणार आहे, त्याच्यानंतर व्हॅल्यू अँड व्हेरिएबल म्हणजे काय बघणार आहे, ऑपरेशन्स अँड एक्सप्रेशन बघणार आहे, इफ एल्स स्टेटमेंट्स बघणार आहे, स्विच केस बघणार आहे, लूप्स बघणार आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर प्रॉपर्टीज बघणार आहे। ठीक आहे, ती प्रॉपर्टी सेट कशी करायची, डिलीट कशी करायची, गेट कशी करायची, गेटर सेटर बघणार आहे, क्वेरीज बघणार आहे। ठीक आहे, हे आपण ह्या पूर्ण टोटल चॅप्टरमध्ये बघणार आहे। सध्या आपण ह्या लेक्चरला आता आपण फीचर्स बघणार आहे आणि ऑब्जेक्ट नेम बघणार आहे। ठीक आहे, तर जावा स्क्रिप्टचे फीचर्स, पहिला पॉईंट आहे फीचर्स ऑफ अ जावा स्क्रिप्ट। सगळ्यात ते पहिला बघूया आपण फीचर्स ऑफ अ जावा स्क्रिप्ट। ठीक आहे, आपण जावास्क्रिप्ट काय आहे हे तुम्हाला थोडक्यात कळलेलंच आहे। ठीक आहे, तर त्याचे आता फीचर्स काय आहेत, म्हणजे काय काय फीचर्स प्रोव्हाइड करतं म्हणून आपण ते यूज करतो। सगळ्यात पहिलं आहे, आपण यावेळेनं बघत जाणार आहे। ठीक आहे, सगळ्यात पहिलं आहे लाईट वेट। लाईट वेट म्हणजे काय, की तुम्ही आता जावास्क्रिप्टचे जे काही तुम्ही कोडिंग करता किंवा जे काही तुम्ही डिझायनिंग करता, ते डिझायनिंग तुम्ही एका पेजवर केलेलं आहे आणि इम्प्लिमेंट तुम्ही दुसऱ्या पेजवर करत आहात किंवा इम्प्लिमेंट तुम्ही दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर करत आहात, तर ते सुद्धा आपल्याला करता येतं। किंवा तुम्ही ह्या फाईलमध्ये तुम्ही कोड आहे आणि तो फाईल दुसरीकडे रन करत आहात, तर तसंही करता येतं। ठीक आहे, त्याच्यानंतर त्यालाच आपण काय म्हणतो, लाईट वेट म्हणतो। त्याच्यानंतर स्क्रिप्टिंग लँग्वेज। स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हणजे काय, की तुम्हाला माहितच आहे जावा ही काय स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर काय आहे इंटरप्रिटर बेस्ड, म्हणजेच काय, की इंटरप्रिटर म्हणजे काय, की एक फाईलमध्ये कम्युनिकेशन घडवून, मल्टिपल फाईलमध्ये कम्युनिकेशन घडवून एखादा इंटरफेस क्रिएट करणं, एखादा GUI क्रिएट करणं, त्याला आपण काय म्हणतो इंटरप्रिटर बेस्ड। ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इव्हेंट हँडलिंग। इव्हेंट हँडलिंग म्हणजेच काय, की बाबा आता तुम्ही एखादी वेबसाईट डिझाईन करताना, वेबसाईट डिझाईन करताना इव्हेंट हँडल करण्यासाठी कोणकोणते टूल्स वापरतात, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला वेबसाईट डिझाईन करण्यासाठी टेक्स्ट बॉक्सेस, तुम्हाला रेडिओ बटन, बटन चेक बटन, हे सगळे जे इव्हेंट हँडल करायसाठी जे काही तुम्हाला इक्विपमेंट लागतात त्याला आपण काय म्हणतो इव्हेंट हँडलिंग। त्याच्यानंतर हे फीचर्स यामध्ये जावास्क्रिप्टमध्ये अवेलेबल आहे। दुसरं फीचर्स आहे इफ एल्स स्टेटमेंट, ठीक आहे, ते आपण इन डिटेल बघणारच आहे। आणि व्हॅलिडेशन, व्हॅलिडेशन ऑफ अ युजर इनपुट, म्हणजेच ते मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलेलंच आहे की व्हॅलिडेशन म्हणजे काय, पेजवर व्हॅलिडेशन कसं केलं जातं, हाही फीचर्स आपल्या जावास्क्रिप्टमध्ये अवेलेबल आहे। दुसरा आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड स्क्रिप्टिंग लँग्वेज, म्हणजेच काय, की आपण मागच्या लेक्चरला हेही बघितलेलं होतं की ऑब्जेक्ट ओरिएंटेड डॉम, डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल, जे ऑब्जेक्ट आहे आपलं, म्हणजेच काय आहे आपला HTML, हा काय आहे ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून आपण ट्रीट करून काय करणार आहे, ऑब्जेक्ट बेस्ड ही लँग्वेज आहे। ठीक आहे, ते आपण यूज करणार आहे, म्हणजेच काय, की जे काय आपलं HTML असू दे, CSS असू दे, ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, एम्बेड करणार आहे जावास्क्रिप्ट। ठीक आहे, तर त्याच्यानंतर नेक्स्ट आहे क्लायंट साईड टेक्नॉलॉजी, म्हणजे ऑबियस जावास्क्रिप्ट हे काय आहे, क्लायंट साईड हे आहे, म्हणजे क्लायंट साईड सर्व्हर आहे। ठीक आहे, सर्व्हर साईडसुद्धा आहे, क्लायंट साईडसुद्धा आहे, पण ही टेक्नॉलॉजी आपण जावास्क्रिप्टमध्येही क्लायंट साईडमध्ये यूज करतो। ठीक आहे, त्याच्यानंतर लुपिंग स्टेटमेंटसुद्धा आपण बघणार आहे, कोणकोणते लूप आहेत इन डिटेल, त्याचेसुद्धा फीचर्स यामध्ये अवेलेबल आहेत। त्याच्यानंतर इनबिल्ट फंक्शन, काही काही इनबिल्ट फंक्शनसुद्धा आहेत, आपण ते वन बाय वन आपल्या पुढच्या ह्याच्यामध्ये येतच जाणार आहेत। त्याच्यानंतर कंट्रोल स्टेटमेंटसुद्धा आहे, आणि जावास्क्रिप्ट केस सेन्सिटिव्ह आहे। ठीक आहे, केस सेन्सिटिव्ह आहे, हे सगळे फीचर्स आहेत जे आहेत प्रोव्हाइड केले गेलेले आहेत जावास्क्रिप्टमध्ये। ठीक आहे, तर त्याच्यानंतर बघा, इथे आत्ता सांगितल्याप्रमाणे हेच सगळे फीचर्स आहेत जे आपण डायग्रॅममध्ये बघितलेले आहेत, तेच आहेत बघा इथे, जे आहे जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आहे। ठीक आहे, ही काय
कोणती लँग्वेज आहे जावास्क्रिप्ट, ऑब्जेक्ट ओरिएंटेड. त्याच्यानंतर गिव अ यूजर मोर कंट्रोल अँड ओवर वेबसाईट. त्याच्यानंतर हँडलिंग डेट अँड टाईम, डिटेक्ट ब्राउझर ओएस, हेही सुद्धा आपले फीचर्स याच्यामध्ये ॲड झालेले आहेत. तर आता आपण हे वन बाय वन बघूयाच. सगळ्यात पहिलं आहे जावा ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आहे, ठीक आहे. त्याचं फीचर्ससुद्धा त्यामध्ये अवेलेबल आहे. आपल्याला ऑब्जेक्ट थ्रू आपण प्रोग्रॅमिंग करू शकतो. त्यानंतर गिवन अ यूजर मोर अँड ओवर ब्राउझर, म्हणजेच काय की तुम्ही जे काय लाईक ब्राउझर क्रोम, मोझरेला असेल, फायरबॉक्स असेल, हे यूज करू शकता. याचे फीचर्स तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर इट्स अ हँडलिंग डेट अँड टाईम. डेट अँड टाईमसुद्धा तुम्हाला ॲडजस्ट करता येतं, हँडल करता येतं, जावा स्क्रिप्ट थ्रू तुम्हाला बघता येते, ठीक आहे. त्याच्यानंतर इट्स अ डिटेक्ट अ यूजर ब्राउझर अँड ओ एस, म्हणजेच काय की आता ब्राउझर म्हणजे तुम्हाला एखादा डेस्कटॉप असू दे आपला, त्या डेस्कटॉपवरचं जे काय ब्राउझर आहे, तुमचं क्रोम असू दे किंवा फायरबॉक्स असू दे, त्याचबरोबर त्यांची ओ एस कोणती आहे, मायक्रोसॉफ्ट आहे, अँड्रॉइड आहे, कोणती ओ एस आहे हे सुद्धा डिटेक्ट करता येतं जावा स्क्रिप्ट थ्रू. तसंच तुमच्या मोबाईलवरतीसुद्धा कोणता ब्राउझर आहे, क्रोम आहे किंवा काय आहे हे सुद्धा तुम्हाला पाहता येतं. त्याच्यात साईड बाय साईड तुम्हाला ओ एस कोणती आहे, ती ओ एस म्हणजे काय की तुमच्या मोबाईलला अँड्रॉइड आहे, कोणती ओ एस आहे हे सुद्धा डिटेक्ट करायचं काम जावा स्क्रिप्ट करतं. तर इट्स अ लाईट वेट. त्याच्यानंतर जावा स्क्रिप्ट इज अ स्क्रिप्टिंग लँग्वेज अँड इट नॉट अ जावा, म्हणजे जावा आणि जावा स्क्रिप्ट हे टोटली डिफरंट आहे. जावा हे एक नेम आहे, ठीक आहे. जावा ही एक आहे प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे, तर जावा स्क्रिप्ट हे काय आहे, स्क्रिप्टिंग लँग्वेज प्लस प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे जावा स्क्रिप्ट इज अ इंटरप्रिटर बेस्ड स्क्रिप्टिंग लँग्वेज, म्हणजे काय जावा ही एक इंटरप्रिटर बेस्ड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे, म्हणजे दोन लँग्वेजमध्ये कम्युनिकेशन करून काय करतो, एक नवीन इंटरप्रिट करतो, ठीक आहे. त्याच्यानंतर केस सेन्सिटिव्ह आहे. हे फीचर्स आहेत जे आहेत जावा स्क्रिप्टमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट आणि आहे बघा इथे जावा स्क्रिप्ट इज अ ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज प्रोव्हाइड अ जावा स्क्रिप्ट ऑब्जेक्ट बेस्ड लँग्वेज ॲज इट प्रोव्हाइड अ प्रीडिफाईन्ड ऑब्जेक्ट. प्रीडिफाईन्ड ऑब्जेक्ट हे प्रोव्हाइड करतं जावा स्क्रिप्ट. त्याच्यानंतर एव्हरी स्टेटमेंट इन अ जावा स्क्रिप्ट मस्ट बी अ टर्मिनेटेड विदिन अ विथ अ सेमिकोलन, म्हणजे जसं तुम्ही आत्तापर्यंत सी प्रोग्रॅमिंगमध्ये बघत आलेला आहात, सी प्रोग्रॅमिंगमध्ये कसं असतं की तुम्हाला एखादं स्टेटमेंट जर तुम्हाला एंडला क्लोज करायचं असेल तर ते आपण सेमिकोलन वापरून करतो. त्याचप्रकारे आपण इथं जावा स्क्रिप्टमध्ये पण सेम आहे, एखादं स्टेटमेंट तुम्हाला टर्मिनेट करायचं आहे, क्लोज करायचं आहे, त्यावेळेला आपण सेमिकोलन हे यूज करतो, ठीक आहे. त्याच्यानंतर मोस्ट ऑफ द जावा स्क्रिप्ट कंट्रोलर स्टेटमेंट सिंटॅक्स इज अ सेम सिंटॅक्स ऑफ अ कंट्रोल स्टेटमेंट इन अ सी लँग्वेज, म्हणजे जसं सी लँग्वेजमध्ये काही सिंटॅक्स आहेत तेच सिंटॅक्स ॲज इट इज जावा स्क्रिप्टमध्ये आपण सेम आहेत, सेम तसेच यूज करायचे आहेत, फक्त स्लाइटली थोडेसे कसे यूज करायचे आहेत, त्याचे मेथड्स कसे आहेत ते फक्त थोडं स्लाइटली चेंज होतं याच्यामध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर अँड अ इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अ जावा स्क्रिप्ट ॲबिलिटी टू क्रिएट अ न्यू फंक्शन विथ अ स्क्रिप्ट, म्हणजेच काय की आपण स्क्रिप्टिंगमध्ये काही नवीन फंक्शनसुद्धा आपण यूज करणार आहे, ठीक आहे. जावा स्क्रिप्टमध्ये काही नवीन सुद्धा फंक्शन्स असणार आहेत, ते सुद्धा आपण बघणार आहे. हे डिक्लेअर अ फंक्शन इन अ जावा स्क्रिप्ट युझिंग अ फंक्शन कीवर्ड. कीवर्ड म्हणजे काय आहे, फंक्शन कीवर्ड म्हणजे काय आहे हे आपण इन डिटेल नंतर बघणारच आहे, ठीक आहे. तर हेही फीचर्स आपल्या जावा स्क्रिप्टमध्ये आहेत. मला वाटतं आपण आत्ता बघितल्याप्रमाणे टॉपिकमध्ये सगळ्यात पहिला पॉईंट आहे जो आहे फीचर्स ऑफ अ जावा स्क्रिप्ट, ठीक आहे. काय काय प्रोव्हाइड करतं जावा स्क्रिप्टमध्ये, आपण काय काय करू शकतो हे आपण आत्ता बघितलेलंच आहे. नेक्स्ट पॉईंट बघणार आहे जो आहे ऑब्जेक्ट नेम, ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट असणार आहे आपला ऑब्जेक्ट, ठीक आहे. जो आहे जावा स्क्रिप्ट ऑब्जेक्ट, त्याचं इंट्रोडक्शन बघूया. जावा स्क्रिप्ट ऑब्जेक्ट बेस्ड लँग्वेज आहे. इट्स अ प्रोव्हाइड अ प्रीडिफाईन्ड ऑब्जेक्ट. आता मगाच्या स्लाईडमध्ये बघितल्याप्रमाणे तर याच्यामध्ये आपण प्रीडिफाईन्ड काही ऑब्जेक्ट आपल्याला प्रोव्हाइड केले जातात. त्याच्यानंतर आहे देअर आर द मल्टिपल वेज ऑफ डू अ ओ पी इन अ जेस, म्हणजे काय जे काही उप्स कन्सेप्ट आहेत ते कन्सेप्ट आपण ॲज इट इज आपण कशामध्ये इनबिल्ट यूज करू शकतो जावा स्क्रिप्टमध्ये.
तर काही ऑब्जेक्ट आहेत जे आहेत पाच प्रिमिटिव ऑब्जेक्ट आहेत, तर ते कोणकोणते आहेत एकदा बघा. इथं बघा, नंबर आहे, स्ट्रिंग आहे, बुलियन आहे, अंडर सॉरी अनडिफाईन्ड आहे, त्याच्यानंतर नल आहे. हे जे पाच ऑब्जेक्ट आहेत त्याला आपण काय म्हणतो, प्रिमिटिव ऑब्जेक्ट. तर ते का आणि कसे डिक्लेअर करायचे ऑब्जेक्ट, तर कसं ते यूज करायचं हे आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये बघणारच आहे. त्याच्यानंतर एव्हरीथिंग एल्स इज अ ऑब्जेक्ट, ठीक आहे. तर आता इथे बघा, हे आपण इंट्रोडक्शन बघितलं जे आहे ऑब्जेक्ट म्हणजे काय, त्यामध्ये मी पाच प्रिमिटिव्स तुम्हाला सांगितले. हे पाच प्रिमिटिव्स तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही ॲज इट इज आपलं जे काय आधीचे सी असेल, सी प्लस प्लस सॉरी सी प्लस प्लसमध्ये तुम्ही उप्स कन्सेप्ट बघितल्या असतील, ऑब्जेक्ट कशाला म्हणतात हेही तुम्हाला माहीत असेल. तर हे होतं आपलं इंट्रोडक्शन. त्याच्यानंतर आहे ऑब्जेक्ट हॅज अ ॲट्रिब्यूट बिहेवियर इसेन्शियल डेट अँड मेथड, म्हणजे याच्यामध्ये डेट अँड मेथड्ससुद्धा असणार आहेत. म्हणजेच काय की मेथड्स यूज करायचे आहेत, प्रॉपर्टीज आहेत, त्या प्रॉपर्टीज अँड इन्फॉर्मेशन हायडिंग. म्हणजे तुम्ही ऑलरेडी सी सी प्लस प्लसमध्ये प्रॉपर्टीज आणि इन्फॉर्मेशन, त्याच्यामागचं जे काय इन्फॉर्मेशन आहे ती कशी हाईड करायची हे तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा ही कन्सेप्ट झालेली आहे तुम्हाला. त्याच्यानंतर डिटेल्स ऑफ अ हायडिंग विद इन अ ऑब्जेक्ट, म्हणजे ऑब्जेक्टमध्ये जे काय यूज केल्यानंतर, ती मेथड यूज केल्यानंतर तुम्हाला काही फीचर्स हाईड केलेले हे सुद्धा तुम्ही पाहिलेलं आहे, ठीक आहे. तर ह्यालाच आपण ऑब्जेक्ट म्हणतो. आता हे आहेत जे आहेत ऑलवेज ऑब्जेक्ट ॲज अ कन्सिडर करतात, म्हणजे तुम्ही कुठेही आणि कसंही यूज केला तर हे ऑब्जेक्टच ॲज अ ट्रीट होतात, ठीक आहे. हे टाईप्स आहेत, टाईप्स ऑफ अ ऑब्जेक्ट, ज्याच्यामध्ये आहेत ऑलवेज, एव्हरीथिंग ऑफ अन ऑब्जेक्ट. ऑलवेज जे ऑब्जेक्ट आहेत तर ते कोणकोणते आहेत, डेट आहे, मॅथ आहे, रेग्युलर एक्सप्रेशन आहे, ॲरे आहे आणि फंक्शन आहे. हे काय झाले तुमचे, ऑलवेज ऑब्जेक्ट ॲज अ ट्रीट झाले, ठीक आहे. त्याच्यानंतर आहेत आपण मगाशी बघितलेले पाच प्रिमेटिव्ह ऑब्जेक्ट, तर ते कोणते होते इथे बघा. पहिल्या स्लाईडमध्येच आपण बघितलेले होते पाच प्रिमेटिव्ह ऑब्जेक्ट जे आहेत, नंबर, स्ट्रिंग, बुलियन, अनडिफाईन्ड आणि नन. इथे बघा, बुलियन, नंबर, स्ट्रिंग हे आपण कसे यूज करतो, तर आपण डिफाईन अ न्यू कीवर्ड, सगळ्यात स्टार्टिंगला याच्या न्यू कीवर्ड असं डिक्लेअर करायचं, त्याच्यानंतर बुलियन लिहायचं, ठीक आहे. असंच न्यू कीवर्ड स्टार्टिंगला डिक्लेअर कर डिफाईन करायचं आणि नंबर हे लिहायचं. तर हे काय झालं, आपण हे असे पाच प्रिमिटिव्ह ऑब्जेक्ट आपण हे असे आपण डिक्लेअर कर डिफाईन करता येतात, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे, पण हे काही काही समटाईम्समध्ये हे क्रिटिकलसुद्धा होऊ शकतं, ठीक आहे, हे ऑब्जेक्ट डिफाईन करणं. त्याच्यानंतर आता ऑब्जेक्ट ॲक्च्युअल कसा लिहितात हे आपण बघूया. तर याच्यामध्ये आपण एक छोटंसं एक्झाम्पल बघणार आहे, जे आहे रिअल लाईफ ऑब्जेक्ट प्रॉपर्टी आणि मेथड कशाला म्हणतात, ठीक आहे. सगळ्यात पहिला ऑब्जेक्ट कशाला म्हणतात, ह्या टेबलमध्ये तुम्हाला बघून कळालंच असेल की आपण ऑब्जेक्ट म्हणून कार हे ऑब्जेक्ट घेतलेलं आहे, ठीक आहे. आपला ऑब्जेक्ट आता सध्या काय आहे, कार आहे. तर त्या कारचं प्रॉपर्टीज कोणकोणते आहेत आणि मेथड कशा असतात, कशा लिहितात. तर आता आहे आपला कार हा ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे. त्या ऑब्जेक्टला काही काही प्रॉपर्टीज येऊ शकतात, तर त्याला इथं नेम, मॉडेल, वेटेज, कलर, साईज हे काय आपण असणारे प्रॉपर्टीज असणारे. प्रॉपर्टीज म्हणजे काय की ते काय काय सांगतं, कारचं नेम कोणतं आहे हे आपण बघू शकतो, मॉडेल नंबर कोणता आहे किंवा वेटेज काय आहे, साईज काय आहे, कलर काय आहे, हे जे राहणार आहे ते आपलं प्रॉपर्टीज राहणार आहे. आणि त्याच्यानंतर कार स्टार्ट करण्यासाठी, म्हणजे सॉरी कार चालू करण्यासाठी किंवा स्टार्ट करण्यासाठी आपण कोणतं फंक्शन वापरतो किंवा कोणती मेथड वापरतो, ते आहे स्टार्ट. एखादी कार जर चालू करायची असेल तर त्या स्टार्ट करावी लागते, ठीक आहे. त्याच्यानंतर ड्राईव्ह, त्याच्यानंतर ब्रेक, आता कार जर स्टॉप करायची असेल तर आपण ब्रेक मारतो किंवा कार स्टॉप करायची असेल स्टॉप, ठीक आहे. हे सगळे काय झाले तर तुमचे ते फंक्शन्स झाले, ठीक आहे. तुम्हाला प्रॉपर्टीज आणि फंक्शन्स यामध्ये दोन्ही टोटल डिफरंट आहे. जे कार्सचे जे काही फीचर्स आहेत ते असतात आपले प्रॉपर्टीज, ठीक आहे. आणि जे आपल्याला ॲज अ असाईन करायचं आहे किंवा त्याचं वर्क करायचं आहे त्याला आपण काय म्हणतो, फंक्शन म्हणतो, ठीक आहे. तर हे कारचे काय झाले, प्रॉपर्टीज झाले. तर ते कसे लिहायचे, इथे बघा प्रॉपर्टीज टेबलमध्ये सगळ्यात पहिला आपला ऑब्जेक्ट कोणता आहे, कार. कार डॉट तुमचे जे काय असेल ते प्रॉपर्टीज. मग आता सगळ्यात पहिली माझी प्रॉपर्टी आहे नेम, नेम आणि त्यालाच आपण काय म्हणतो, फॅक्ट.
ओके, त्याच्यानंतर दुसरी प्रॉपर्टी आहे जी आहे कार, म्हणजेच काय आपला ऑब्जेक्ट डॉट तुमचं जे काही प्रॉपर्टी आहे ती, आणि त्याला केलेली असेल व्हॅल्यू. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ऑब्जेक्ट डॉट वेटेज, जे काही कारचं वेटेज आहे ते असेन केलेलं. त्याच्यानंतर नेक्स्ट अशा मल्टिपल प्रॉपर्टीज तुमच्या कारच्या येऊ शकतात. ठीक आहे, ह्याला आपण काय म्हणतो प्रॉपर्टीज. आणि प्रॉपर्टीज लिहिताना ऑब्जेक्ट नेम डॉट प्रॉपर्टी इज इक्वल टू तुमचं जे असाईन केलेलं आहे ते. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे फंक्शन, म्हणजेच काय मेथड. मेथड कशी लिहितात, तुमचं ऑब्जेक्ट डॉट तुमचं फंक्शनचं नाव आणि राऊंड ब्रेसेस. ठीक आहे, हे आपल्याला असं मेथड ही डिक्लेअर करायची आहे. ठीक आहे, मेथड ही डिक्लेअर करताना तुमचा जो काही ऑब्जेक्ट आहे तो, डॉट तुमचं जे काही फंक्शन्स आहेत ते, आणि राऊंड ब्रेसेस, हे आपण असं डिक्लेअर करतो. ठीक आहे, तर तुम्हाला डिफरन्स काय आला की ऑब्जेक्ट कसा लिहितात आपण ते प्रोग्रॅमिंग थ्रूसुद्धा बघणार आहे. आता आपण बघूया इथे, तर आता इथे बघा, जावास्क्रिप्ट व्हेरिएबल आर कंटेनिंग डेटा व्हॅल्यू, म्हणजेच काय. तर आता इथे बघा, कोड असायचा सिम्पल व्हॅल्यू फॅट, त्याच्यानंतर व्हेरिएबल नेम इज अ कार. आता ह्याच्यापेक्षा तुम्ही इथे खाली दिलेल्या सिंटॅक्समध्ये बघा, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल हे काय आहे व्हेरिएबल. ठीक आहे, व्हॅर हे काय आहे व्हेरिएबल आहे, कार ऑब्जेक्ट आणि त्याची जी काही तुमची व्हॅल्यू आहे फियाट आहे. ठीक आहे, मग कार हे ऑब्जेक्ट आहे, तुम्ही ऑब्जेक्टमध्ये तुमची जी काही व्हॅल्यू आहे तीसुद्धा तुम्ही स्टोअर करू शकताच, पण तुम्ही ती जी काही फियाट ही जी काही व्हॅल्यू आहे तुम्ही ॲज अ व्हेरिएबलमध्ये तुम्ही ही स्टोअर केलेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे काय सांगितलेलं आहे बघा, बट ऑब्जेक्ट कॅन कंटेन अ मेनी व्हॅल्यू, ऑब्जेक्ट कॅन कंटेन अ मेनी व्हॅल्यू, कोड असाइन्स अ मेनी व्हॅल्यू फियाट 500 व्हाईट, म्हणजे हे काय झालं मल्टिपल व्हॅल्यू झाल्या, ज्या काही तुमच्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीजच्या काय झाल्या मल्टिपल व्हॅल्यूज झाल्या. म्हणजे कार तुमची काय आहे फियाट आहे, त्याच्यानंतर त्याचं मॉडेल काय आहे 500 आहे, त्याचे कलर कोणता आहे तर व्हाईट आहे. तर हे सगळं आपण टू अ व्हेरिएबल नेम इज कार एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतो. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला काय लागतं व्हेरिएबल नेम लागतं. ठीक आहे, म्हणून आपण काय घेतलेलं आहे व्हेरिएबल घेतलेलं आहे, ह्या व्हेरिएबलमध्ये आपण ह्या व्हॅल्यू स्टोअर करतो. ठीक आहे, त्यामुळं आपल्याला काय लागतं व्हेरिएबल लागतं, म्हणून या पिक्चरमध्ये काय आलं व्हेरिएबल आहे. तर ते कसं डिफाईन करायचं, लिहायचं कसं, तर बघा सगळ्यात पहिलं आपल्याला लागतं व्हेरिएबल नेम. व्हेरिएबल कोणतं आहे आपलं, ॲज अ ऑब्जेक्टच आहे हा, पण व्हेरिएबल थ्रू देतो कारण आपण त्यामध्ये काहीतरी स्टोअर करतो. ठीक आहे, म्हणून आपण सगळ्यात पहिला व्हॅर, म्हणजे व्हेरिएबल लिहिलं व्हॅर, त्याचा जो काय ऑब्जेक्ट आहे तो जे आहे म्हणजे व्हेरिएबल नेम आहे ते कार इज इक्वल टू कर्ली ब्रेसेस, त्याच्यामध्ये लास्टला सेमिकोलन. तर ह्याच्यामध्ये आता काय येणार आहे, याच्यामध्ये येणार आहेत आपल्या प्रॉपर्टीज आणि प्रॉपर्टीजला दिलेली व्हॅल्यू. तर प्रॉपर्टीज कोणत्या आहेत, तर प्रॉपर्टीज आहे सगळ्यात पहिली प्रॉपर्टी आहे टाईप, त्याच्यानंतर एकदम नीट लक्ष द्या, त्याच्यानंतर येतं कोलन. ठीक आहे, कोलन आल्यानंतर जे तुमच्या प्रॉपर्टीजचे जे काही तुमची आता टाईप, कारचा टाईप कोणता आहे फियाट. ठीक आहे, तर त्याची व्हॅल्यू काय आली फियाट, परंतु ती देताना डबल कोटमध्ये. ठीक आहे, नेक्स्ट प्रॉपर्टी आहे, नेक्स्ट प्रॉपर्टीला जाताना सेमिकोलन द्यायचं. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे कारची मॉडेल, त्याच्यानंतर येतं कोलन. ठीक आहे, मॉडेलचं जो काय तुमची व्हॅल्यू आहे ती आहे आपली 500, ती देताना डबल कोटमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टीला जाताना सेमिकोलन. दुसरी प्रॉपर्टी आहे कलर, कारचा कोणती दुसरी ती थर्ड प्रॉपर्टी आहे कलर. कलर प्रॉपर्टी दिल्यानंतर कोलन, आणि तुमचे जे काय व्हॅल्यू आहे प्रॉपर्टीची ती डबल कोटमध्ये. ठीक आहे, सगळ्या प्रॉपर्टीज लिहून झाल्यानंतर, सगळी व्हॅल्यूज या प्रॉपर्टीजची लिहून झाल्यानंतर, हा जो काही कर्ली ब्रेसेस आहे तो क्लोज करायचा आणि सेमिकोलन द्यायचं. ठीक आहे, ही एक वेज आहे जी आहे तुम्ही अशी पद्धतीने सुद्धा लिहू शकता. दुसरी एक वेज आहे, ठीक आहे, आपण दुसरं एक एक्झाम्पल घेऊन बघूया. एक दुसरं एक एक्झाम्पल आहे कसं ऑब्जेक्ट आपल्याला डिफाईन करायचं आहे, याचं दुसरं एक एक्झाम्पल घेऊन बघूया, म्हणजे तुम्हाला आयडिया क्लिअर होईल. ठीक आहे, यू डिफाईन अँड क्रिएट अ जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट. तर कसा करतात, सगळ्यात पहिला जसं आपण मागं बघितलेलं कार हा आपण काय घेतलेला ऑब्जेक्ट घेतलेला, तसंच आपण इथं पर्सन घेणार आहे ऑब्जेक्ट. ठीक आहे, त्याला मी व्हेरिएबल नेम दिलेला आहे,
ठीक आहे. व्हेरिएबल, व्हेरिएबल नेम आहे जे आहे पर्सन, मागच्या ह्याच्यात होतं कार, ठीक आहे, इज इक्वल टू कर्ली ब्रेसेस दिलेला आहे. त्याच्यानंतर आता तुमच्या ज्या दोन कर्ली ब्रेसेस, म्हणजे ही एक कर्ली ब्रेस आहे आणि ही एक कर्ली ब्रेस आहे, ठीक आहे, ओपन आणि क्लोजिंग, आणि त्याच्यानंतर सेमीकोलन दिलेला आहे. मग ह्या ब्रेसेसमध्ये येणार आहे तुमचे प्रॉपर्टीज आणि तुमचे काही जे काही असाईन केलेले डाटा आहे तो व्हॅल्यू. मग सगळ्यात पहिला माझा आता पर्सनची जी काय माझी प्रॉपर्टीज आहे ती आहे फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि एज आणि त्याचं आईज कलर. हे मी काय दिले आहेत, प्रॉपर्टीज दिलेले आहेत. मग प्रॉपर्टीज दिल्यानंतर काय येतं, कोलन येतं. कोलन नंतर तुमची जी काही प्रॉपर्टीजची जी काय व्हॅल्यू आहे ती असाईन झालेली आहे, जी आहे इथे ती आहे डबल कोटमध्ये. नेक्स्ट प्रॉपर्टीला जाताना सेमी कोलन, नेक्स्ट प्रॉपर्टी आहे लास्ट नेम, ठीक आहे, त्याच्यानंतर कोलन प्रॉपर्टीज नंतर, आणि जी काय तुमची व्हॅल्यू आहे ती इथे डबल कोटमध्ये, आणि तुमचं सेमी कोलन. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे एज, त्याच्या आधी कोलन, आणि जे एज आहे ते, त्यानंतर सेमी कोलन देऊन नेक्स्ट प्रॉपर्टी आहे आय कलर. आय कलर च्या इथे कोलन दिलेलं आहे, आणि तुमचं जे काय व्हॅल्यू आहे ब्ल्यू ती डबल कोटमध्ये दिलेली आहे, आणि कर्ली ब्रेसेस क्लोज करून सेमी कोलन दिलेलं आहे. जसं आपण मागच्या बाकीची पद्धत बघितली तशीच डिफाईन केलेली आहे इथं, फक्त एक्झाम्पल वेगळं आहे. तुम्ही हे असंही लिहू शकता आणि अदरवाईज असंही लिहू शकता. जसं तुमचं व्हेरिएबल, व्हेरिएबल नेम आहे जे आहे पर्सन, म्हणजे ऑब्जेक्ट तुमचा, इज इक्वल टू हे ओपनिंग कर्ली ब्रेसेस, हे क्लोजिंग कर्ली ब्रेसेस आणि सेमी कोलन. त्याच्यामध्ये तुमच्या प्रॉपर्टीज आहेत फर्स्ट नेम, लास्ट नेम, एज आणि आय कलर, ठीक आहे. तशीच डिफाईन केलेली आहे जशी वरती केलेली आहे, फक्त लिहिण्याची पद्धत तुम्ही ही अशी सुद्धा लिहू शकता, किंवा वरती जशी डिक्लेअर डिफाईन केलेली आहे तशी सुद्धा लिहू शकता, ठीक आहे. हे आपण ऑब्जेक्ट डिफाईन केलं. आतापर्यंत तुम्हाला ऑब्जेक्ट म्हणजे काय, त्याचे प्रॉपर्टीज म्हणजे काय, मेथड म्हणजे काय, ह्याचा डिफरन्स कळाला असेल, आणि ते आपण कसं डिफाईन करतो हेही आपण दोन वेजनं इथे बघितलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट बघूया. आणखीन एक तुम्हाला सांगायचं आहे, म्हणजे जसं आपण इथे आता सेमी कोलन देऊन प्रॉपर्टी नेक्स्ट लाईनला घेतली, ठीक आहे, हे असं आपल्याला सीएसमध्ये चालतं, कारण हे इतकं काही मॅटर करत नाही, हे केस सेन्सिटिव्ह इतकं काही मॅटर करत नाही, ठीक आहे. नेक्स्ट आहे जे आहे ऑब्जेक्ट प्रॉपर्टी. तर हे जे काही मल्टिपल प्रॉपर्टीज आहेत, फर्स्ट नेम, लास्ट नेम, एज, आईज कलर, त्याच्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत, प्रॉपर्टीचे ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या आपण इथे लिहिलेल्या आहेत, ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा की ॲक्सेस अ ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज, आपल्याला प्रॉपर्टीज ॲक्सेस करायचे आहे, ठीक आहे. ऑब्जेक्टच्या काय करायच्या आहेत, प्रॉपर्टीज ॲक्सेस करायच्या, तर त्या कशा करायच्या इथे बघूया. सगळ्यात पहिलं आपल्याला हवं लागतं ऑब्जेक्ट नेम, आणि त्याच्यानंतर प्रॉपर्टीज नेम, डॉट प्रॉपर्टीज नेम. पण इथे लिहिताना आपण बघा, ऑब्जेक्ट नेम लिहिताना सगळ्यात पहिला ऑब्जेक्ट हे लोअर केसमध्ये लिहितो, ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं, केस सेन्सिटिव्ह आहे इथे. पहिले लिहिताना हे फर्स्ट लेटर हे स्मॉल लोअर केसमध्ये, त्याच्यानंतर डॉट आणि तुमचं काय प्रॉपर्टी नेम आहे ते, ठीक आहे. हे काय यूज केलं आपण इथे, तर डॉट सिंटॅक्स यूज करून केलेलं आहे. और युझिंग ॲरे, म्हणजे आपल्याला ॲक्सेसिंग ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज, ठीक आहे, ऑब्जेक्टची प्रॉपर्टीज कशी ॲक्सेस करायची आहे, तुम्ही डॉट सिंटॅक्स थ्रूसुद्धा करू शकता किंवा युझिंग ॲरेसुद्धा करू शकता. तर युझिंग ॲरे कसं, तर पहिल्या लिहावं लागतं तुम्हाला ऑब्जेक्ट नेम, त्याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये तुमची प्रॉपर्टीज नेम आणि डबल कोट त्याच्यामध्ये, ठीक आहे. आता इथे एक्झाम्पल बघा, इथेसुद्धा आपण आधी बघितलेलं आहे. तर आता आपल्या सध्या इथे आपली याच्यामध्ये जे काय, आता इथे बघा, आपलं आहे ऑब्जेक्ट नेम, तर ऑब्जेक्ट नेम कोणता आहे, तर आहे आपलं ऑब्जेक्ट नेम पर्सन, ठीक आहे. त्याच्यानंतर प्रॉपर्टीज, तर त्या कोणकोणत्या आहेत आपल्या प्रॉपर्टीज, नेम, फर्स्ट नेम आहे, लास्ट नेम आहे, त्याच्यानंतर एज आहे, आईज कलर आहे, ठीक आहे. तर त्या कशा रिप्रेझेंट करतात, इथं फॉर एक्झाम्पल बघा, इथे दाखवलेलं आहे डॉट वापरून आणि युझिंग ॲरे वापरून सुद्धा. आता डॉट वापरून, पहिला आपलं काय येतं, ऑब्जेक्ट नेम येतं. ऑब्जेक्ट नेम काय आहे, पर्सन, ठीक आहे. पी बघा, लोअर केसमध्ये आहे. डॉट प्रॉपर्टीज नेम, लास्ट नेम घेतलेला आहे मी, ठीक आहे, माझं प्रॉपर्टीज नेम काय आहे, लास्ट. तर हे काय युझिंग झालं, डॉट ऑपरेटर, डॉट सिंटॅक्स यूज करून, ठीक आहे. त्याच्यानंतर ॲरे यूज करून, सेम ऑब्जेक्ट नेम आहे माझं पर्सन, त्यानंतर आपण ॲरे, ॲरे कसं हे करतो, डिफाईन करतो,
की आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये घालतो, तसंच आपण इथे प्रॉपर्टीज जी काही व्हॅल्यू आहे ती, सॉरी प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी नेम आहे ते आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे लास्ट नेम आणि त्याला डबल कोट केलेलं आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर सेमी कॉलन, हे आपण दोन पाहिलेलं आहे. ॲक्सेसिंग अ ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज, ठीक आहे, ऑब्जेक्टची प्रॉपर्टीज कशी ॲक्सेस करायची युझिंग डॉट आणि ॲरे. नेक्स्ट आहे मेथड, ऑब्जेक्ट मेथड. तरच आपण बघणार आहे ऑब्जेक्ट मेथड. ऑब्जेक्ट मेथडमध्ये ऑब्जेक्ट कॅन ऑल्सो हॅव अ मेथड, ठीक आहे. ऑब्जेक्ट हे काय मेथड आहे, तर इथे बघा, मेथड आर ॲक्शन दॅट कॅन बी अ परफॉर्म्ड ऑन ऑब्जेक्ट. हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. मेथड्स ज्या काय आहेत, ज्या मेथड्स आपण ॲक्शन परफॉर्म करणार आहेत त्या कोणावर करणार आहेत, तर ऑब्जेक्टवर करणार आहेत. ह्या ऑब्जेक्टवर आपण काय करणार आहेत, मेथड ॲक्शन परफॉर्म करून बघणार आहे, ठीक आहे. मेथड स्टोअर अ प्रॉपर्टीज फंक्शन डेफिनेशन, मेथडच्या ज्या काय आपण प्रॉपर्टीज स्टोअर करणार आहे ते फंक्शन डेफिनेशन म्हणून कन्सिडर केले जाणार आहेत. तर इथे खाली बघा, फुल नेम फंक्शन डिफाईन कसं करायचं, पहिला फुल नेम फंक्शन कर्ली ब्रेस राऊंड ब्रॅकेटमध्ये, त्याच्यामध्ये रिटर्न दिस डॉट फंक्शन, सॉरी दिस डॉट प्रॉपर्टी नेम जे आहे फर्स्ट नेम प्लस सेकंड प्रॉपर्टीज दिस डॉट लास्ट नेम, ठीक आहे. इथे पूर्ण टोटल लक्षात ठेवा की आपण मेथड कशी लिहिली जाणार आहे, ठीक आहे. आपण आता इथे लेक्चर स्टॉप करूया. नेक्स्ट टाईम आपण नेक्स्ट बघणार आहे जे आहे आपलं, सगळ्यात पहिलं एकदा रिवाईज करूया आपण ह्या लेक्चरला काय काय बघितलेलं आहे, ठीक आहे. आपण बघितलेलं आहे फीचर्स ऑफ अ जावास्क्रिप्ट, ऑब्जेक्ट म्हणजे काय बघितलेलं आहे, प्रॉपर्टीज म्हणजे काय बघितलेलं आहे, मेथड म्हणजे काय बघितलेलं आहे, डॉट सिंटॅक्स बघितलेलं आहे, ठीक आहे. आणि हे आपण फर्स्ट आणि सेकंड पॉईंट कवर केलेलं आहे. आपण नेक्स्ट लेक्चरपासून व्हॅल्यू आणि व्हेरिएबल बघणार आहे, ठीक आहे. आपण इथे हा लेक्चर स्टॉप करूया. थँक्यू.